महापालिका क्षेत्रातील सुविधांसह सायन्स पार्क, डिजिटल स्कूल आणि नौकानयन असे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यास प्राधान्य राहील असं सभापती निरंजन आवटी यांनी म्हटलं आहे. महापालिका क्षेत्रात सुविधांसह सायन्स पार्क, डिजिटल स्कूल आणि नौकानयन असे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यास प्राधान्य राहील असं सभापती निरंजन आवटी यांनी सांगितलं आहे. निवड झाल्यानंतर पहिल्या स्थायी समितीच्या सभेत सर्व नूतन सदस्य आणि सभापतींचं स्वागत करण्यात आलं. यावेळी बोलताना सभापती आवटी यांनी सांगितलं की घनकचरा व्यवस्थापन, ड्रेनेज, रस्ते, गटारी ही कामं दर्जेदार कशी होतील याकडं प्रशासनानं जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. ते आपण मार्गी लावू. त्याचप्रमाणे लहानांसाठी सायन्स पार्क, डिजिटल शाळा, काळी खण, गणेश तलाव, बोटिंगसह पर्यटन स्थळ विकसित करण्यास आपल्या कारकिर्दीत मनोदय असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. आज महापालिकेची स्थायी समितीची पहिली सभा अत्यंत खेळीमेळीत आणि चांगल्या पद्धतीनं पार पडली. सन्माननीय सगळे सदस्य, आयुक्त साहेब, कापडणीस साहेब हेही होते. शुभेच्छा आणि सगळ्यांनी एक चांगली आशावादी काम करण्याची आकांक्षा व्यक्त केली. आज आपण सगळ्याच प्रशासकीय अधिकाऱ्यांना विनंती केली की महापालिकेत काम करत असताना एक नवीन काहीतरी आपण जनतेला देऊया. म्हणजे रस्ते, गटार, लाईट, पाणी ह्या बेसिक गोष्टी झाल्या. ह्या बेसिक गोष्टी करत करत आपल्याला एखादा सायन्स पार्क असेल, नवनवीन बगीचे असतील, बोटिंग सारखे प्रकल्प असतील, अशा नवीन नवीन परत शाळेसाठी लॅब असतील, सायन्स लॅब, संग्रहालय असतील, या देण्याची मानस आमचा या वर्षामध्ये आहे. आणि अधिकाऱ्यांना मी तीच विनंती केली की आपण सगळेजण मिळून काम केलं तर हे आपण या सक्सेसपर्यंत जाऊ शकतोय. परत प्रामुख्यानं मी सगळ्याच प्रशासकीय लोकांना विनंती केली की आपण रस्ते मंजूर करत असताना किंवा भविष्यात रस्ते करत असताना त्या रस्त्याला साईडला गटर करता येते का बघावी, जेणेकरून जर गटर करताना अडचण येत असेल तर पाणी निचरा होण्यासाठी चेंबरच्या पद्धतीने काय करता येते का बघू. कारण की जेणेकरून आपण रस्त्यावर एवढे पैसे खर्च करत असताना सुद्धा काही ठिकाणी रस्त्यांबद्दल लोकांच्या नाराजी आहे किंवा एवढे फंड आपण त्या रस्त्याला वापरतोय तरी सुद्धा पावसानं पाणी निचरा होत नसल्यामुळे ते रस्ते खराब होतात आणि त्याचं प्रमाण कमी, पाणी निचरा होण्याचं सिस्टीम आपण काहीतरी केली तर रस्ते टिकण्याचा कालावधी पण वाढेल. ही पण मी विनंती प्रशासनाला केली. अत्यंत चांगल्या खेळीमळीत आजची सभाही पार पडली. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.